नमस्कार, सुप्रभात, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। महत्त्वाची बातमी आहे सुरुवातीला, ती म्हणजे अमरावती शहरामध्ये त्रिपुरातील घटनेचे पडसाद उमटले। रजा अकादमीनं शुक्रवारी काढलेल्या मोर्चा दरम्यान दगडफेक झाली आणि त्या निषेधार्थ भाजपनं काढलेल्या मोर्चाला सुद्धा हिंसक वळण लागलं। सध्या अमरावती शहरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे। त्रिपुरातल्या घटनेचे महाराष्ट्रात पडसाद, अमरावतीत मोर्चाला हिंसक वळण, अमरावती शहरात कलम 144 लागू। त्रिपुरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यात विविध भागांमध्ये रजा अकादमीनं बंद पुकारत मोर्चा काढला। अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये मात्र या मोर्चाला गालबोट लागलं। अमरावतीत शुक्रवारी काढण्यात आलेल्या मोर्चाच्या वेळी मोर्चेकऱ्यांनी दुकानांना लक्ष्य करत तोडफोड केली। अमरावतीत शुक्रवारी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भाजपनं शनिवारी अमरावती बंदचं आवाहन केलं, पण भाजपनं पुकारलेल्या अमरावती बंद दरम्यानही शुक्रवारचीच पुनरावृत्ती झाली। मोर्चा दरम्यान राजकमल चौकात जोरदार दगडफेक करण्यात आली। यावेळी पोलिसांना आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही लक्ष्य करण्यात आलं। अमरावतीत हिंसक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। अमरावती शहरात अखेर पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे। कंटिन्युअसली आपण ज्या ठिकाणी तणाव निर्माण होतो त्या ठिकाणी फोर्स आपण पाठवतो आहे, कारण थोडंसं अफवाही पसरत आहेत, त्यामुळे आपण इंटरनेट फॅसिलिटी बंद केलेली आहे, परत कर्फ्यू लावलेला आहे दुपारी सकाळी 11 वाजल्यापासून। तर आपल्यामार्फत आव्हान आहे की लोकांनी अनावश्यकपणे बाहेर पडू नये, जे लोक बाहेर पडतील त्यांना आता हे कायदेशीर कारवाई करून त्यांना उचललं जाईल। अमरावती शहरातील शुक्रवार आणि शनिवारच्या हिंसक घटनांनी शहरातील शांततेला गालबोट लागलाय। हिंसक आंदोलनात होरपळलाय तो सर्वसामान्य व्यापारी आणि दुकानदार। लॉकडाऊनच्या संकटातून आता कुठे व्यवसायात उभारी घेत असतानाच हिंसाचाराच्या घटनेत या व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। दुकानांचं झालेलं नुकसान पाहून या दुकानदारांना अश्रू अनावर झाले। आता हा व्यवसाय पुन्हा उभा कसा करायचा असा प्रश्न या व्यापाऱ्यांसमोर आहे। काही मिस्चिवस लोकांनी, गडबड करणाऱ्या लोकांनी अचानक दगडफेक सुरू केली, जबरदस्तीनं इकडच्या दुकानांना बंद करण्याला सुरुवात केली आणि वातावरण चिघळण्याचा प्रयत्न झाला। पहिले दगडफेक केली, नंतर आम्हाला त्यांच्याजवळ लाठ्या होत्या आणि सलाख होती, ते आम्हाला मारणं चालू केलं। तर आम्ही कसं तरी आम्ही एकमेकाला वाचून माझ्या मुलालाही मारलं, माझ्या पुतण्यालाही मारलं आम्ही, तसं मग कसं तरी तावळी देऊन सुटून आम्ही दुसऱ्याच्या घरी जाऊन आम्ही लपून बसलो। पूरी पब्लिक इधर आ गई, पुलिस वाले यहाँ पे खड़े हुए थे, पुलिस वालों ने हमको अंदर करे, उसमें हमारा इतना नुकसान हो गया, गाड़ी जला डाले मेरी। अच्छा। हम लोगों को किसी को भी बाहर नहीं आने दे रहे थे। हिंसा का कोई भी किस्म की हिंसा रहो उसका कोई समर्थन नहीं करेगा, कोई भी मुस्लिम आदमी उसका समर्थन नहीं करेगा। अगर वो कुछ लोगों ने, बदमाश लोगों ने कुछ करे होंगे, उसकी सज़ा सबको दे रहे हैं आप, पूरे और दे रहे हैं। इन लोगों का क्या कसूर था, इनकी दुकानों को ये कर दिए। अमरावती शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांची अतिरिक्त कुमकही तैनात करण्यात आली आहे। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सर्वांनी शांतता राखण्याचं आवाहनही करण्यात आलंय। संजय शेंडेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।